मित्रांनो, आज सचिननी मला रिक्वेस्ट पाठवली, काव्य फिल्मचं पहिले अभिनंदन, धन्यवाद सचिन। अरे आम्ही तांत्रिक लोक, म्हणजे नेपथ्य प्रकाश योजनाकार, आमची गडबड काय होती माहिती का? आम्हाला लेखक आणि दिग्दर्शक यांच्या बरोबर बसून त्यांनी लिहिलेल्या संहितेवरती चर्चा करून आणि मग ठरवायला लागतं की काय प्रकाश योजना करायची, काय बाकीच्या गोष्टींचा आढावा घ्यायचा, कसं नेपथ्य उभं करायचं, परत आर्थिक बजेट ह्याच्याकडे सगळं बघून हे सगळ्या व्यवस्था आम्हाला करायला लागतात। बरं, लॉकडाऊनच्या काळामध्ये संहिता मिळणं तसं मुश्किल आहे, म्हणून मी काही जुने सिनेमे पुन्हा बघतोय आणि त्याच्यावरती केलेल्या तांत्रिक अभ्यासाची मी मदत कशी मला होईल हे बघतोय, आणि त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत सिनेमासाठी लागणाऱ्या, त्यांचे लोकेशन्स, त्यांची चित्रीकरणाची स्थळं, ही जी काही मी बघून ठेवलेली असतात, त्याचे काही ग्राफ्स, लोकेशन्स मी तयार करतो आहे, आणि ज्या व्यक्तींना ज्या पद्धतीचे लोकेशन्स हवे असतील अशा पद्धतीच्या काही फाईल्स तयार करून मी त्या सेव्ह करून ठेवतो आहे। सिनेमाचं पण तसंच आहे, सिनेमाला पण आम्ही ना बराच वेळा, म्हणजे मला आठवतं की आम्ही 3-3 महिने पहिले सिनेमाच्या वेळेस बसतो, लोकेशनचा आढावा घेतो आणि इतर गोष्टींचा आढावा घेऊन मग लोकेशन ठरवलं जातं आणि मग त्याला लागणाऱ्या रिक्वायरमेंट आणि निर्मितीसाठी लागणारी सर्व साहित्य असा सगळा विचार करून आम्ही करतो आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही फक्त सिनेमे बघणं हाच माझा एक आत्ता मोठा छंद होऊन बसला आहे। मी रोज 12-3 आणि रात्री 9-12 असे 2 सिनेमे बघतो, आणि ते पण ते साऊथ इंडियन लोक जी बनवतात ना सिनेमे, अरे काय टेक्निकली त्या लोक साऊंड आहेत आपल्यापेक्षा। बघा, तिकडे हिंदी सिनेमे नाही चालत, पण आपले मराठी सिनेमे ज्या पद्धतीने बनवतात त्याच्या 10 पटीनं ती लोक साऊथ इंडियन सिनेमे बनवतात, आणि त्या साऊथमध्ये त्यांच्याच सिनेमाशिवाय ती इतर कुठलेही सिनेमे ती लोक बघत नाही। अप्रतिम लोकेशन्स, अप्रतिम फायटिंग सिक्वेन्स, अप्रतिम कथानक आणि त्याला साजेसं असं चित्रीकरण, ह्या सगळ्या गोष्टी मला त्याच्यात बघायला मिळतात, म्हणून मी रोज 2 सिनेमे बघतो आहे लॉकडाऊनच्या काळात। मित्रांनो, हे लॉकडाऊन अजूनही वाढत जाणारच आहे, पण आपण निर्धार पक्का करूया आणि पुढे जरी लॉकडाऊन उघडलं आणि लॉकडाऊनमधून आपण मोकळे झालो तर आपल्याला खूप गोष्टींची दक्षता घ्यावी लागणार आहे। प्रथमतः आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहा, सुरक्षितच असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना, पण लॉकडाऊन उघडल्यानंतर आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे। खूप गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही आहे, जिथे जास्त गर्दी असेल तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळून आपल्याला काय करता येईल आणि कसं आपल्याला आपलं स्वतःचं आरोग्य राखता येईल हे बघायला पाहिजे। जिथे खरंच आपली गरज आहे तिथे आपण जाऊया आणि आपलं घर आणि आपण स्वतः सुरक्षित राहूया। धन्यवाद सचिन आणि काव्या फिल्म, धन्यवाद।